दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये बेघर झालेल्या पोलंडच्या हजारो नागरिकांना कोल्हापूरनं आश्रय दिला. त्याची आठवण म्हणून पोलंडमध्ये उभारण्यात आलेल्या खास स्मृतीस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी मोदी पोलंडमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. नेमकं काय होतं कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन, बघूया एक रिपोर्ट. कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन, पोलंडसाठी करवीर संस्थांचा मैत्रीचा हात. मोदींच्या दौऱ्यामुळे इतिहासाला उजाळा. दुसऱ्या महायुद्धापासून भारत आणि पोलंडच्या मैत्रीचा धागा जुळलाय. महायुद्धाच्या काळात रशियन लष्करानं पोलंडवर हल्ला करून पोलिश नागरिकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावलं. लाखो पोलिश नागरिक जीवाच्या भीतीनं वाट फुटेल तिकडे धावत सुटले. त्यात महिला आणि मुलांचे मोठे हाल झाले. युद्ध काळात आमच्या देशातील निर्वासितांची सोय करा अशी विनंती तेव्हा पोलंड सरकारनं जगभरातल्या देशांना केली. या अडचणीच्या काळात भारतातील जामनगरच्या बालाचडी आणि करवीर संस्थानं पोलंड वासियांना मदतीचा हात पुढे केला. भारतीयांनी दोन्ही संस्थानांनी पोलंडकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा केली नाहीये. विदाउट एनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी केली नाही भारताने की याच्यानंतर तुम्ही आम्हाला हे द्या किंवा कन्सेशन्स मागितले नाहीये. सो ही पूर्ण निरपेक्ष केलेली मदत होती पोलंडला. जामनगर संस्थाननं 1000 पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. कोल्हापूर पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वालिवडे गावात निर्वासितांची सोय करण्यात आली. 1943 ते 1948 पर्यंत सुमारे 5000 पोलिश नागरिक वालिवडे मध्ये राहिले. या छावणीमध्ये घर, शाळा, दुकानं, प्रार्थनेसाठी चर्च आणि मुलांसाठी अतिरिक्त उपक्रमांसाठी जागा अशी व्यवस्था करण्यात आली होती. गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी आठवडी बाजारही भरवले जात होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जामनगर आणि कोल्हापूरच्या महाराजांनी हजारो पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच जामनगर आणि कोल्हापूरसोबतच्या विशेष संबंधांना सन्मान देणाऱ्या स्मारकांना भेट देतील. पोलंडवासियांच्या मनात आजही वळीवडे कॅम्प आणि भारताबद्दल आदराचं स्थान आहे. आजही पोलंडमधून हजारो पर्यटक वळीवडेला येत असतात. 2019 आणि 2021 मध्ये वळीवडेला पुराचा फटका बसला आणि त्यानंतर पोलंडमधल्या नागरिकांनी मदत केली. एवढंच नव्हे तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी पोलंड देश पुढे सरसावला होता. आता पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक पोलंड दौऱ्यामुळे दोन्ही देशातील संबंध बळकट होणार आहे. तसंच दोन्ही देशांमधील आर्थिक आणि इतर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीस लागणार आहे. कोल्हापूरहून प्रताप नाईक आणि दिल्लीहून उर्वशी खुना, झी 24 तास.